जय महाराष्ट्र, जय शिवराय। खरतर महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर मोठं संकट आता आलेलं आहे। अवकाळी पावसाला मागच्या आठवड्यापासून सुरुवात झालेली आहे आणि गतिमान आयुष्याबरोबर शेतकऱ्यांच्या या संपूर्ण असलेल्या त्यांच्या कर्तृत्वान असलेल्या कष्टाच्या पिकावर किंबहुना त्यांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने ज्या वेळेला मोठ्या पद्धतीने भराडी घ्यायचा ज्यावेळेला त्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी येत आहेत अशा वेळेला मात्र निसर्गाने घाला घातलेला आहे। दुःख या गोष्टीचं वाटतंय की आता पंचनामे होतील ही गोष्ट खरी आहे। मी सुद्धा शासनामध्ये काम करतो, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हातातोंडाशी आलेला घास आज तुम्ही पाहिला असेल तर कांद्याचा पीक असेल, त्यानंतर डाळिंब असेल, द्राक्षावाल्यांची तर परिस्थिती अतिशय बिकट आहे। आणि द्राक्षाबरोबरच आपण जर पाहिलं असेल तर माझ्या आदिवासी भागातले जेवढे काही समजा भाताची पिकं आहेत ती समजा सगळी आता भात तयार करायला घ्यायचा आहे आणि संपूर्ण ते पावसामध्ये पाण्यामध्ये पुरासारखं वातावरण झालं आहे। मी खरं आता छत्रपती शिवरायांचं स्मारक बनवायचं म्हणून मी थोडंसं मूर्तीकारांना भेटायला आलो आहे। बाहेरगावी आहे, थोडंसं साऊथमध्ये आलेलो आहे, गोल्डन टेम्पलची रचना कशी करायला पाहिजे त्याबाबतीत आलेलो आहे। परंतु मी आता तालुक्याचे आमदारसुद्धा पाहतो आहे, मी त्याच्यावर टीका करत नाही, परंतु मला जे कळलं, मला जी माहिती दिली शेतकऱ्यांनी, राजुरीमध्ये फक्त गेले ते पण सायंकाळच्या वेळी गेले ज्यावेळेला अंधार पडला होता आणि टॉर्चमध्ये ते पावसाच्या पाण्याने कसं नुकसान झालं हे पाहत होते। मला थोडासुद्धा वेळ नाही, ज्यांच्या जीवावर आपण खरं तर या विधानसभेचं नेतृत्व करतो त्या शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला बिलकुल वेळ नाही। वास्तविक सर्व कार्यालयीन असलेल्या अधिकाऱ्यांना बोलवून तहसीलदार असेल, प्रांत असेल, कृषी अधिकारी असेल यांच्या बरोबरीने खरे तर हा सगळा दौरा करायला पाहिजे होता, पण अशा पद्धतीची परिस्थिती मी पाहतोय। विद्यमान खासदारांनी सुद्धा तारीख निकले केली दौरा करतो म्हणून, पण त्यांचं सुद्धा राहून गेलं। हे असं नेमकी का घडतं, शेतकऱ्यांच्या अवस्थेमध्ये असं का घडायचं कारण आहे? ज्यावेळेला आपण राज्यकर्ते म्हणून काम करतो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक शब्दाला शेतकरी हवा असतो, शेतकऱ्यांच्या प्रति आपल्या मोठमोठी भाषण आपण सगळे मंडळी करतो, मग शेतकऱ्यांच्या अडचणींच्या वेळेला आपण थोडा वेळ सुद्धा देऊ शकत नाही का, किंबहुना आपला तेवढा वेळ नाही का? मग या गोष्टी आपण कशासाठी, म्हणजे हा तोटानं माजवला आहे का? माझी विनंती राहणार आहे, मी तालुक्यामध्ये आल्यानंतर तर मी दौरा करेलच, परंतु मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटून सांगणार आहे की अतिशय वाईट परिस्थिती यावेळेला शेतकऱ्यांची झालेली आहे। एक तर महागाई आहे, आज बनकर भट्टावर गेलं तर 800 ते 1000 रुपये रोज झालेले आहे। लाईटीची परिस्थिती बघा काय झालेली आहे, खतं औषधं बी बियाणं या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे। मला खूप या गोष्टीची चिंता वाटते, घरघर वाटते, वाईटे वाटते। मी मनापासून झालेल्या या संपूर्ण नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना मी विनंती करतो हात जोडून। मला कल्पना आहे की तुमच्या पाठीमागं आर्थिक देणेदारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण अशा परिस्थितीमध्ये स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सावरा। एक शासन म्हणून मी ज्यावेळेला त्यांच्याशी आपल्या या सगळ्या गोष्टी मांडेल त्यावेळेला अतिशय सहृदय या गोष्टी आपल्यासमोर ठेवेल, त्यांच्यासमोर मांडेल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मोबदला आपल्याला कसा मिळेल या बाबतीमध्ये निश्चित मी आपल्या सर्व शेतकऱ्यांची पाठारण करेल एवढाच विश्वास व्यक्त करतो। आणि माझं सांगणं आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून, जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहावं आणि एकजुटीच्या जोरावर महाराष्ट्र शासनाकडून, राज्य शासनाकडून, केंद्राकडून जास्तीत जास्त त्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीची भावना मी सर्व लोकप्रतिनिधींना माझ्या वतीने त्या ठिकाणी विनंती करतो। जय शिवराय, धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।